नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूब चॅनलला काम सुरुवात केली 11 जून 2023 आणि नेचर ब्युटी टच हा चॅनल नावाचा चॅनल चालू केला. आता गेले मला वाटते 4-5 दिवस झाले असेल माझा यूट्यूबनं चॅनल ब्लॉकच करून टाकला, कारण ते आता आपला ॲनिमल मूवी जो आला ना आता त्याचं मी गाणं टाकलं होतं, 2 कॉपीराईट आल्या, त्यांनी माझं चॅनल बंदच करून टाकला. 7 दिवस आता म्हणले नाही तुम्ही चॅनलला व्हिडिओ टाकू शकत नाही, हरकत नाही, ठीक आहे, चला बाबा, आपण एवढं कष्ट करतो तर आपल्याला कॉपीराईट आला, हरकत नाही, येऊ द्या. मी सपर शॉटला आता व्हिडिओ माझी सध्याला टाकतो आहे. नेचर ब्युटीला माझा व्हिडिओ त्यांनी बंद केला आहे ना, चॅनल बंद केला तुम्ही, स्टॉपच करून टाकला, ठीक आहे, हरकत नाही. माझे नेचर ब्युटी इतका जरा चांगला जोरात चालला होता, चॅनल चांगला चालला होता मित्रांनो, त्याला पण व्ह्यू पण चांगले येत होत्या, पण हरकत नाही, त्यांनी केला असेल बंद करू द्या, त्यांची इच्छा शेवटी, आपण पण त्यांच्या नियमाचं पालन करायला हवं मित्रांनो, करतोय देखील. पण सपर शॉटला मी व्हिडिओ माझे टाकतो आहे मित्रांनो, सपर शॉटला सुद्धा माझे चांगले व्ह्यू यायला लागले. आता त्यांची इच्छा आहे की त्यांनी कधी माझं चॅनल पुन्हा चालू करतील, ती त्यांची इच्छा आहे. पण यूट्यूबनंसुद्धा असा विचार करायला पाहिजे, जो कष्ट करतो आहे माणूस, मेहनत करतो आहे, आम्ही फालतू तर गिरीगिरी नाही, कॉपीराईट येतो बरं, ठीक आहे, असू दे, हरकत नाही, पण तुम्ही चॅनलच बंद करून टाकणं हे बरोबर नाही ना, स्टॉप करणं. तुम्ही सांगा ना की बाबा ठीक आहे तुझं चुकतं आहे, तर बाबा तू सावध करा का, चॅनलच स्टॉप करून टाकायचं, बरं ठीक आहे, असू द्या, बघूया 7 दिवसानंतर ती चॅनल चालू करून ठेवतील, आम्हाला तरी काय हवंच आहे, आमचे कामं धंदे सोडून ते यूट्यूबचे व्हिडिओ टाकायचे, आपला टाईम वेस्ट ते वाया घालवायचा. कोणताही माणूस 4 पैशासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, आपला वेळ कोणालाही वाया घालवायची इच्छा नसते मित्रांनो. कधी माझे व्हिडिओ तुम्ही बघा, चांगले व्हिडिओ आहेत माझे, रॉंग नाहीत व्हिडिओ, कष्ट करतो आपण, मेहनत करतो बाबा, लोकांचं हितच पाहतो सगळ्या गोष्टी, ते त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, पण चांगला निर्णय घ्या, एखाद्या गरीबाच्या पोटावरती पाय येईल असं कधी कुणीही वागू नये, खरंच वागू नये, कष्ट प्रत्येकजण व्यक्ती करत असतो, आणि ह्याच्यातनं किती संघर्ष करावा लागतो, किती लक्ष असतं लोकांचं, किती त्रास देतात लोक, व्हिडिओ टाकणं पण सोप्या गोष्टी नाही आहेत, प्रचंड मेहनत आहे, परिश्रम आहे, संघर्ष करावा लागतो, यूट्यूबचे व्हिडिओ असे नाहीत मिळत टाकून, कष्ट करावं लागतं मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, पाहू माझा व्हिडिओ अवश्य बघत चला. बरं ठीक आहे, त्यांनी व्हिडिओ माझा आता यूट्यूबला काय माझं चॅनल पूर्णच बंद येत असेल बघा ना, मी पण लोकॅलिटी आहे माझ्याकडं, पण मी पण एवढा अनपढ नाही, माझं सपर शॉर्ट चॅनल चालू के आहे, परत डेली लाईफ चॅनल चालू आहे, नेचर बिट्यू नावाचा दुसरा आणखीन एक चॅनल चालू आहे. मला माहिती आहे कुठे धोका होऊ शकतो, आपण कष्ट करताना आपल्याला कुठेतरी अडचणी पण येऊ शकतात यूट्यूबलासुद्धा, म्हणून मी बाकीचं पण एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, कामात बंद नाही करायचं, काम चालू ठेवायचं, आपलं कष्ट, आपली मेहनत आपली चालू ठेवली पाहिजे, मग एका ठिकाणी कुठं आपल्याला त्रास झाला तर दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, दुसऱ्या ठिकाणी झाला तिसऱ्या ठिकाणी होणार नाही, तिसऱ्या ठिकाणी समजा आणखीन झाला, एक ठिकाण झाला, दुसऱ्या ठिकाणी झाला, तिसऱ्या ठिकाणी झाला, चौथ्या ठिकाणी तर नाही होणार, आणि तिथं पण त्रास झाला, अरे कायमचा बंदच करून टाकू हे यूट्यूब चॅनल, नकोच आपल्याला, कुणालाही एवढा वेळ आहे फालतूगिरी करायला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चॅनलवाल्यांना पण सांगायचं की बाबा गोरगरिबांना आहे ना कष्ट करतो आहे, त्यांना न्याय द्यायला शिका, त्यांना न्याय मिळवून द्या, असं नाही आहे की ते बी कष्ट करत आहेत, आपल्या कुटुंबाशी दुश्मनी घेत आहेत, समाजाशी दुश्मनी घेत आहेत, आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ सगळे पोचवत असतात, त्यांच्यावरती अन्याय होईल असं कधी कुणीही वागू नये, त्यांना न्याय मिळावा, त्यांच्यावर अन्याय होणं रॉंग आहे, त्यांनाही न्याय मिळावा, तेही कष्ट करत आहेत ना, त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर मग कोण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकणार, पागल झाले, वेडे झालेत का, हां बाबा ठीक आहे, काही पण आमच्यासारखे लोक आहेत बाबा, कुठंतरी अज्ञान असतील, आम्हाला काही गोष्टी कळत नसतील, आम्ही अज्ञान असू, आम्हाला काय सुरुवातीला ज्ञान नसतं एवढं, काहीतरी अज्ञानपणामुळं काहीतरी चुका झालेल्या असतात, सांभाळून घ्यायला पाहिजे यूट्यूब, यूट्यूबवाल्यांना माझी नम्र विनंती आहे की बाबा कृपा करून एखादा शिकाव माणूस असेल तर त्याला तरी सांभाळून घ्या मित्रांनो. मला तर सुरुवातीला आयुष्यभर ज्यावेळेला माझं काहीतरी चुकलं होतं त्यावेळेला यूट्यूबवाल्यांनी सांगितलं होतं, अरे तुझा चॅनल ब्लॉक करून टाकू, बंद करून टाकू, अरे हो हो अरे मग सुरुवातीलाच बंद करून टाकायचा ना, मी त्यांच्या हातापाया पडलो, विनंत्या केल्या, अरे बाबा माझा चॅनल बंद नका करू, मी असं नाही चुकी करणार, अरे पण तेव्हा माझी चूक होतीच नव्हती काही,
फक्त एवढं सांगितलं होतं मी त्यांना की जे यूट्यूबर असतात ना यूट्यूबर जे लोकांना काहीतरी सजेशन देतात आणि त्याच्यातून यूट्यूबवाल्यांचा काय फायदा होत नाही म्हणून मी काय केलं होतं ते सांगितलं अरे बाबा यूट्यूबवाल्यांचा हा शब्द माझ्याकडून चुकला होता यूट्यूबरवालं म्हणायला पाहिजे होतं ते यूट्यूबवाला म्हणतो यूट्यूब हे वेगळं आहे आणि यूट्यूबर वेगळे असतात हे मला माहिती नव्हतं सुरुवातीला म्हणून मी यूट्यूबचं नाव माझ्या तोंडून गेलं तर त्यांनी मला मेसेजच पाठवला बघा तुमचा चॅनल ब्लॉक करून टाकू आम्ही अरे हो मग त्यांना मी बाकी ऑनलाईननं सगळं प्रोसिजर करून दिलं त्यांना सांगितलं अरे बाबा माझ्याकडून चुकी झाली मी मला यूट्यूबर म्हणायचं होतं ते यूट्यूबचा विषय माझ्या तोंडून आला मला माफ करा मग त्यावेळेला त्यांनी माझा यूट्यूब परत चॅनल चालू करून दिला होता ह्याच्यात पण संघर्ष आहेत मित्रांनो म्हणून मला यूट्यूबवाल्यांना पण बाबा मला जर माझी नंबर विनंती आहे की तुम्ही कृपा करून बाबा नवीन यूट्यूबर असतील त्यांना सांभाळून घ्या आता माझे 6 महिने झाले 7 महिने झाले समजा अजून माझ्याकडं 1 वर्षाचं तुम्ही टायमिंग दिलं तर ते टायमिंगमध्ये 7 दिवस माझे जरी गेले तर खूप वेळ गेला माझ्यासाठी कारण तेवढ्या 7 दिवसामध्ये माझा आणखीन वॉच टाईम वाढला असता माझे सबस्क्रायबर झाले 1620 झाले सबस्क्रायबरचा टप्पा मी क्रॉस केला आहे पण माझी वॉच टाईम तेवढा राहिला आणि त्यांनी 7 दिवस परत माझा बंद करून टाकला यूट्यूब चॅनल त्यामुळं आणखीन मला वाईट वाटते की 7 दिवसात माझा आणखीन वॉच टाईम वाढला असता 7 दिवससुद्धा माझ्यासाठी खूप 7 वर्षासारखे आहेत मित्रांनो आणि त्यांनी माझं 7 दिवस चॅनलच बंद करून टाकलं सपर शॉट चालू आहे अवश्य सपर शॉटला सहकार्य करा आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो अवश्य माझ्या व्हिडिओला बघा माझे सबस्क्रायबर वाढवा वॉच टाईम वाढवा जय हिंद जय महाराज जय यूट्यूबर जय माझा आता नवीन चॅनलचं मी नाव ठेवलं होतं नेचर ब्युटी चेट्टर ह्या नावाचा मी बदली करून टाकले रिअल लाईफ ठेवले नाव आणि सपर शॉटचं नाव सपर शॉटच आहे मित्र जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो माझे व्हिडिओ अवश्य बघा नमस्कार मित्रांनो मी यूट्यूब चॅनलला काम सुरुवात केली 11 जून 2023 आणि नेचर ब्युटी टच हा चॅनल नावाचा चॅनल चालू केला आता गेली मला वाटतं 4-5 दिवस झाले असेल माझा यूट्यूबनं चॅनल ब्लॉकच करून टाकला कारण ते आता आपला ॲनिमल मूवी जो आला ना आता त्याचं मी गाणं टाकलं होतं 2 कॉपीराईट आल्या त्यांनी माझं चॅनल बंदच करून टाकला 7 दिवस आता म्हणले नाही तुम्ही चॅनलला व्हिडिओ टाकू शकत नाही हरकत नाही ठीक आहे चला बाबा आपण एवढं कष्ट करतो तर आपल्याला कॉपीराईट आला हरकत नाही येऊ द्या मी सपर शॉटला आता व्हिडिओ माझी सध्याला टाकतो आहे नेचर ब्युटीला माझा व्हिडिओ त्यांनी बंद केला आहे ना चॅनल बंद केला त्यांनी स्टॉपच करून टाकला ठीक आहे हरकत नाही माझे नेचर ब्युटी इतका जोरात चांगला जोरात चालला होता चॅनल चांगला चालला होता मित्रांनो त्याला पण व्ह्यू पण चांगले येत होत्या पण हरकत नाही त्यांनी केला असेल बंद करू द्या त्यांची इच्छा आहे शेवटी आपण तर त्यांच्या नियमाचं पालन करायला हवं मित्रांनो करतो आहे देखील पण सपर शॉटला मी व्हिडिओ माझे टाकतो आहे मित्रांनो सपर शॉटलासुद्धा माझे चांगले व्ह्यू यायला लागले आता त्यांची इच्छा आहे की त्यांनी कधी माझं चॅनल पुन्हा चालू करतील ती त्यांची इच्छा आहे पण यूट्यूबनंसुद्धा असा विचार करायला पाहिजे जो कष्ट करतो आहे माणूस मेहनत करतो आहे आम्ही फालतू तर गिरीगिरी नाही कॉपीराईट येतो बरं ठीक आहे असू दे हरकत नाही पण तुम्ही चॅनलच बंद करून टाकणं हे बरोबर नाही ना स्टॉप करणं तुम्ही सांगा ना की बाबा ठीक आहे तुझं चुकतं आहे तर बाबा तू सावध करा का चॅनलच स्टॉप करून टाकायचं बरं ठीक आहे असू द्या बघूया 7 दिवसानंतर ती चॅनल चालू करून ठेवतील आम्हाला तरी काय हवंच आहे आमचे कामं धंदे सोडून ते यूट्यूबचे व्हिडिओ टाकायचे आपला टाईम वेस्ट ते वाया घालवायचा कोणताही माणूस 4 पैशासाठी कष्ट करत असतो मेहनत करत असतो आपला वेळ कोणालाही वाया घालवायची इच्छा नसते मित्रांनो कधी माझे व्हिडिओ तुम्ही बघा चांगले व्हिडिओ आहेत माझे रॉंग नाहीत व्हिडिओ कष्ट करतो आपण मेहनत करतो बाबा लोकांचं हितच पाहतो सगळ्या गोष्टी ते त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे पण चांगला निर्णय घ्या एखाद्या गरीबाच्या पोटावरती पाय येईल असं कधी कुणीही वागू नये खरंच वागू नये कष्ट प्रत्येकजण व्यक्ती करत असतो आणि ह्याच्यातनं किती संघर्ष करावा लागतो किती लक्ष असतं लोकांचं किती त्रास देतात लोक व्हिडिओ टाकणं पण सोप्या गोष्टी नाही आहेत प्रचंड मेहनत आहे परिश्रम हे संघर्ष करावा लागतो यूट्यूबचे व्हिडिओ असे नाहीत मिळत टाकून कष्ट करावं लागतं मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पाहू माझा व्हिडिओ अवश्य बघत चला बरं ठीक आहे त्यांनी व्हिडिओ माझा आता यूट्यूबला काय माझं चॅनल पूर्णच बंद येत असेल बघा ना मी पण डॉक्युलेटी आहे माझ्याकडं पण मी पण एवढा अनपढ नाही माझं सपर शॉर्ट चॅनल चालू आहे परत डेली लाईफ चॅनल चालू आहे
नेचर बी ट्यू नावाचा दुसरा आणखीन एक चॅनल चालू आहे. मला माहिती आहे कुठे धोका होऊ शकतो, आपण कष्ट करताना आपल्याला कुठेतरी अडचणी पण येऊ शकतात यूट्यूबला सुद्धा. म्हणून मी बाकीचं पण एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा कामात बंद नाही करायचं, काम चालू ठेवायचं. आपलं कष्ट, आपली मेहनत आपली चालू ठेवली पाहिजे. मग एका ठिकाणी कुठं आपल्याला त्रास झाला तर दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, दुसऱ्या ठिकाणी झाला तिसऱ्या ठिकाणी होणार नाही, तिसऱ्या ठिकाणी समजा आणखीन झाला, एक ठिकाण झाला, दुसऱ्या ठिकाणी झाला, तिसऱ्या ठिकाणी झाला, चौथ्या ठिकाणी तर नाही होणार. आणि तिथं पण त्रास झाला, अरे कायमचं बंदच करून टाकू हे यूट्यूब चॅनल, नकोच आपल्याला. कुणाला हे एवढा वेळ आहे फालतूगिरी करायला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चॅनलवाल्यांना पण सांगायचं की बाबा गोरगरिबांना आहे ना कष्ट करतोय, त्यांना न्याय द्यायला शिका, त्यांना न्याय मिळवून द्या. असं नाही आहे की ते बी कष्ट करतायत, आपल्या कुटुंबाशी दुश्मनी घेत आहेत, समाजाशी दुश्मनी घेत आहेत आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ सगळे पोचवत असतात. त्यांच्यावरती अन्याय होईल असं कधी कुणी वागू नये, त्यांना न्याय मिळावा. त्यांच्यावर अन्याय होणं रॉंग आहे, त्यांनाही न्याय मिळावा. तेही कष्ट करतायत ना, त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर मग कोण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकणार? पागल झाले, वेडे झालेत का? हां बाबा ठीक आहे, काही पण आमच्यासारखे लोक आहेत बाबा, कुठंतरी अज्ञान असतील, आम्हाला काही गोष्टी कळत नसतील, आम्ही अज्ञान असू, आम्हाला काय सुरुवातीला ज्ञान नसतं एवढं. काहीतरी अज्ञानपणामुळं काहीतरी चुका झालेल्या असतात, सांभाळून घ्यायला पाहिजे यूट्यूब. यूट्यूबवाल्यांना माझी नम्र विनंती आहे की बाबा कृपा करून एखादा शिकाव माणूस असेल तर त्याला तरी सांभाळून घ्या मित्रांनो. मला तर सुरुवातीला आयुष्यभर ज्यावेळेला माझं काहीतरी चुकलं होतं त्यावेळेला यूट्यूबवाल्यांनी सांगितलं होतं, अरे तुझा चॅनल ब्लॉक करून टाकू, बंद करून टाकू, अरे हो हो अरे मग सुरुवातीलाच बंद करून टाकायचा ना. मी त्यांच्या हातापाया पडलो, विनंत्या केल्या, अरे बाबा माझा चॅनल बंद नका करू, मी असं नाही चुकी करणं. अरे पण तेव्हा माझी चूक खतीच नव्हती काही, फक्त एवढं सांगितलं होतं मी त्यांना की जे यूट्यूबर असतात ना, यूट्यूबर जे लोकांना काहीतरी सजेशन देतात आणि त्याच्यातून यूट्यूबवाल्यांचा काही फायदा होत नाही, म्हणून मी काय केलं होतं ते सांगितलं. अरे बाबा यूट्यूबवाल्यांचा हा शब्द माझ्याकडून चुकला होता, यूट्यूबरवालं म्हणायला पाहिजे होतं, ते यूट्यूबवाला म्हणतो. यूट्यूब हे वेगळं आहे आणि यूट्यूबर वेगळे असतात हे मला माहिती नव्हतं सुरुवातीला, म्हणून मी यूट्यूबचं नाव माझ्या तोंडून गेलं तर त्यांनी मला मेसेजच पाठवला, बघा तुमचा चॅनल ब्लॉक करून टाकू आम्ही, अरे हो. मग त्यांना मी बाकी ऑनलाईननं सगळं प्रोसिजर करून दिलं, त्यांना सांगितलं अरे बाबा माझ्याकडून चुकी झाली, मी मला यूट्यूबर म्हणायचं होतं, ती यूट्यूबचा विषय माझ्या तोंडून आला, मला माफ करा. मग त्यावेळेला त्यांनी माझा यूट्यूब परत चॅनल चालू करून दिला होता. ह्याच्यात पण संघर्ष आहेत मित्रांनो, म्हणून मला यूट्यूबवाल्यांना पण बाबा मला माझी नंबर विनंती आहे की तुम्ही कृपा करून बाबा नवीन यूट्यूबर असेल त्यांना सांभाळून घ्या. आता माझे 6 महिने झाले, 7 महिने झाले समजा, अजून माझ्याकडं 1 वर्षाचं तुम्ही टायमिंग दिलं तर ते टायमिंगमध्ये 7 दिवस माझे जरी गेले तर खूप वेळ गेला माझ्यासाठी, कारण तेवढ्या 7 दिवसामध्ये माझा आणखीन वॉच टाईम वाढला असता. माझे सबस्क्रायबर झाले 1620 झाले, सबस्क्रायबरचा टप्पा मी क्रॉस केला आहे, पण माझी वॉच टाईम तेवढा राहिला आणि त्यांनी 7 दिवस परत माझा बंद करून टाकला यूट्यूब चॅनल. त्यामुळं आणखीन मला वाईट वाटते की 7 दिवसात माझा आणखीन वॉच टाईम वाढला असता. 7 दिवससुद्धा माझ्यासाठी खूप 7 वर्षासारखे आहेत मित्रांनो, आणि त्यांनी माझं 7 दिवस चॅनलच बंद करून टाकलं. सपरशॉट चालू आहे, अवश्य सपरशॉटला सहकार्य करा, आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो. अवश्य माझ्या व्हिडिओला बघा, माझे सबस्क्रायबर वाढवा, वॉच टाईम वाढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय यूट्यूबर, जय माझा. आता नवीन चॅनलचं मी नाव ठेवलं होतं नेचर बिटवीन चॅप्टर्स ह्या नावाचा मी बदली करून टाकले, रिअल लाईफ ठेवले नाव, आणि सपर शॉर्टचं नाव सपर शॉर्टच आहे मित्र. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, माझे व्हिडिओ अवश्य बघा. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूब चॅनलला काम सुरुवात केली 11 जून 2023 आणि नेचर ब्युटी टच हा चॅनल नावाचा चॅनल चालू केला. आता गेली मला वाटते 4-5 दिवस झाले असेल माझा यूट्यूबनं चॅनल ब्लॉकच करून टाकला, कारण त्यात आपला ॲनिमल मूवी जो आला ना आत्ता त्याचं मी गाणं टाकलं होतं, 2 कॉपीराईट आल्या, त्यांनी माझा चॅनल बंदच करून टाकला. 7 दिवस आता म्हणले नाही तुम्ही चॅनलला व्हिडिओ टाकू शकत नाही, हरकत नाही, ठीक आहे चला बाबा, आपण एवढं कष्ट करतो तर आपल्याला कॉपीराईट आला, हरकत नाही, येऊ द्या. मी सपर शॉर्टला आता व्हिडिओ माझी सध्याला टाकतो आहे. नेचर ब्युटीला माझा व्हिडिओ त्यांनी बंद केला आहे ना, चॅनल बंद केला तुम्ही, स्टॉपच करून टाकला, ठीक आहे हरकत नाही. माझे नेचर ब्युटी इतकं जरा चांगला जोरात चालला होता, चॅनल चांगला चालला होता मित्रांनो, त्याला पण
व्ह्यू पण चांगले येत होत्या. पण हरकत नाही, त्यांनी केलं असेल पण करू द्या, त्यांची इच्छा आहे शेवटी. आपण पण त्यांच्या नियमाचं पालन करायला आमंत्रण करतो आहे देखील. पण सफर शॉटला मी व्हिडिओ माझे टाकतो आहे मित्रांनो, सफर शॉटला सुद्धा माझे चांगले व्ह्यू यायला लागले. आता त्यांची इच्छा आहे की त्यांनी कधी माझं चॅनल पुन्हा चालू करतील, ती त्यांची इच्छा आहे. पण यूट्यूबनंसुद्धा असा विचार करायला पाहिजे, जो कष्ट करतो आहे माणूस, मेहनत करतो आहे, आम्ही फालतू तर गिरीगिरी नाही. कॉपीराईट येतो बरं ठीक आहे, असू दे हरकत नाही, पण तुम्ही चॅनलच बंद करून टाकणं हे बरोबर नाही ना. स्टॉप करणं, तुम्ही सांगा ना की बाबा ठीक आहे तुझं चुकतं आहे, तर बाबा तू सावध करा का, चॅनलच स्टॉप करून टाकायचं. बरं ठीक आहे, असू द्या, बघू 7 दिवसानंतर ती चॅनल चालू करून ठेवतील. आम्हाला तरी काय हवंच आहे, आमचे कामधंदे सोडून ते यूट्यूबचे व्हिडिओ टाकायचे, आपला टाइम वेस्ट ते वाया घालवायचा. कोणताही माणूस 4 पैशासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, आपला वेळ कोणालाही वाया घालवायची इच्छा नसते मित्रांनो. कधी माझे व्हिडिओ तुम्ही बघा, चांगले व्हिडिओ आहेत माझे, रॉंग नाहीत व्हिडिओ. कष्ट करतो आपण, मेहनत करतो बाबा, लोकांचं हितच पाहतो सगळ्या गोष्टी. ते त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, पण चांगला निर्णय घ्या. एखाद्या गरीबाच्या पोटावरती पाय येईल असं कधी कुणीही वागू नये, खरंच वागू नये. कष्ट प्रत्येकजण व्यक्ती करत असतो, आणि ह्याच्यातनं किती संघर्ष करावा लागतो, किती लक्ष असतं लोकांचं, किती त्रास देतात लोक. व्हिडिओ टाकणं पण सोप्या गोष्टी नाही आहेत, प्रचंड मेहनत आहे, परिश्रम आहे, संघर्ष करावा लागतो. यूट्यूबचे व्हिडिओ असे नाहीत मिळत टाकून, कष्ट करावं लागतं मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहून माझा व्हिडिओ अवश्य बघत चला. भले ठीक आहे, त्यांनी व्हिडिओ माझा आता यूट्यूबला काय, माझं चॅनल पूर्णच बंद येत असेल बघा ना. मी पण डॉक्युलेटी आहे माझ्याकडं, पण मी पण एवढा अनपढ नाही. माझं सफर शॉर्ट चॅनल चालू आहे, परत डेली लाईफ चॅनल चालू आहे, नेचर बिटवीन नावाचा दुसरा आणखीन एक चॅनल चालू आहे. मला माहिती आहे कुठे धोका होऊ शकतो, आपण कष्ट करताना आपल्याला कुठेतरी अडचणी पण येऊ शकतात यूट्यूबलासुद्धा. म्हणून मी बाकीचं पण एक नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा, कामात बंद नाही करायचं, काम चालू ठेवायचं. आपलं कष्ट, आपली मेहनत आपली चालू ठेवली पाहिजे. मग एका ठिकाणी कुठं आपल्याला त्रास झाला तर दुसऱ्या ठिकाणी होणार नाही, दुसऱ्या ठिकाणी झाला तिसऱ्या ठिकाणी होणार नाही, तिसऱ्या ठिकाणी समजा आणखीन झाला, एक ठिकाण झाला, दुसऱ्या ठिकाणी झाला, तिसऱ्या ठिकाणी झाला, चौथ्या ठिकाणी तर नाही होणार. आणि तिथं पण त्रास झाला, अरे कायमचा बंदच करून टाकू हे यूट्यूब चॅनल, नकोच आपल्याला, कुणालाही एवढा वेळ आहे फालतूगिरी करायला. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला चॅनलवाल्यांना पण सांगायचं की बाबा गोरगरिबांना ह्यांना कष्ट करतो आहे, त्यांना न्याय द्यायला शिका, त्यांना न्याय मिळवून द्या. असं नाही आहे की ते बी कष्ट करत आहेत, आपल्या कुटुंबाशी दुश्मनी घेत आहेत, समाजाशी दुश्मनी घेत आहेत, आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ सगळे पोचवत असतात. त्यांच्यावरती अन्याय होईल असं कधी कुणीही वागू नये, त्यांना न्याय मिळावा. त्यांच्यावर अन्याय होणं रॉंग आहे, त्यांनाही न्याय मिळावा, तेही कष्ट करत आहेत ना. त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर मग कोण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकणार, पागल झाले, वेडे झालेत का? हां बाबा ठीक आहे, काही पण आमच्यासारखे लोक आहेत बाबा, कुठंतरी अज्ञान असतील, आम्हाला काही गोष्टी कळत नसतील, आम्ही अज्ञान असू, आम्हाला काय सुरुवातीला ज्ञान नसतं एवढं, काहीतरी अज्ञानपणामुळं काहीतरी चुका झालेल्या असतात, सांभाळून घ्यायला पाहिजे यूट्यूब. यूट्यूबवाल्यांना माझी नम्र विनंती की बाबा कृपा करून एखादा शिकाव माणूस असेल तर त्याला तरी सांभाळून घ्या मित्रांनो. मला तर सुरुवातीला आयुष्यभर ज्या वेळेला माझं काहीतरी चुकलं होतं त्यावेळेला यूट्यूबवाल्यांनी सांगितलं होतं, अरे तुझा चॅनल लॉक करून टाकू, बंद करून टाकू, अरे हो हो, अरे मग सुरुवातीलाच बंद करून टाकायचा ना. मी त्यांच्या हातापाया पडलो, विनंत्या केल्या, अरे बाबा माझं चॅनल बंद नका करू, मी असं नाही चुकी करणार. अरे पण तेव्हा माझी चूक खतीच नव्हती काय, फक्त एवढं सांगितलं होतं मी त्यांना की जे यूट्यूबर असतात ना, यूट्यूबर जे लोकांना काहीतरी सजेशन देतात आणि त्याच्यातून यूट्यूबवाल्यांचा काय फायदा होत नाही, म्हणून मी काय केलं होतं ते सांगितलं. अरे बाबा यूट्यूबवाल्यांचा हा शब्द माझ्याकडून चुकला होता, यूट्यूबरवालं म्हणायला पाहिजे होतं, ते यूट्यूबवाला म्हणतो. यूट्यूब हे वेगळं आहे आणि यूट्यूबर वेगळे असतात हे मला माहिती नव्हतं सुरुवातीला, म्हणून मी यूट्यूबचं नाव माझ्या तोंडून गेलं तर त्यांनी मला मेसेजच पाठवला, बघा तुमचा चॅनल ब्लॉक करून टाकू आम्ही, अरे हो. मग त्यांना मी बाकी ऑनलाईननं सगळं प्रोसिजर करून दिलं, त्यांना सांगितलं अरे बाबा माझ्याकडून चुकी झाली, मी मला यूट्यूबर म्हणायचं होतं, ती यूट्यूबचा विषय माझ्या तोंडून आला, मला माफ करा. मग त्यावेळेला त्यांनी माझा यूट्यूब परत चॅनल चालू करून दिला होता. ह्याच्यात पण संघर्ष आहेत मित्रांनो, म्हणून मला यूट्यूबवाल्यांना पण बाबा
मला माझी नंबर विनंती आहे की तुम्ही कृपा करून बाबा नवीन युट्यूबर असतील त्यांना सांभाळून घ्या. आता माझे 6 महिने झाले, 7 महिने झाले समजा, अजून माझ्याकडं 1 वर्षाचं तुम्ही टायमिंग दिलं, तर ते टायमिंगमध्ये 7 दिवस माझे जरी गेले तर खूप वेळ गेला माझ्यासाठी, कारण तेवढ्या 7 दिवसामध्ये माझा आणखीन वॉच टाईम वाढला असता. माझे सबस्क्रायबर झाले 1620 झाले, मी सबस्क्रायबरचा टप्पा मी क्रॉस केला आहे, पण माझी वॉच टाईम तेवढा राहिला आणि त्यांनी 7 दिवस परत माझा बंद करून टाकला यूट्यूब चॅनल. त्यामुळं आणखीन मला वाईट वाटते की 7 दिवसात माझा आणखीन वॉच टाईम वाढला असता. 7 दिवससुद्धा माझ्यासाठी खूप 7 वर्षासारखे आहेत मित्रांनो, आणि त्यांनी माझं 7 दिवस चॅनलच बंद करून टाकलं. सपर शॉट चालू आहे, अवश्य सपर शॉटला सहकार्य करा, आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो. अवश्य माझ्या व्हिडिओला बघा, माझे सबस्क्रायबर वाढवा, वॉच टाईम वाढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय यूट्यूबर, जय माझा आता नवीन चॅनलचं मी नाव ठेवलं होतं नेचर ब्युटी चेटच, ह्या नावाचं मी बदली करून टाकले, रिअल लाईफ ठेवले नाव, आणि सपर शॉटचं नाव सपर शॉटच आहे मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो, माझी व्हिडिओ अवश्य बघा.